श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सध्या चैत्र महिना सुरू आहे आणि लवकरच चैत्र महिना संपून वैशाख महिन्याला सुरुवात होणार आहे आणि चैत्र अमावस्या जी असणार आहे तर ती बघा 7 मे 2024 सकाळी 11:40 ही अमावस्या तिथी प्रारंभ होणार आहे आणि 8 मे 2024 सकाळी 8:51 समाप्ती होणार आहे. तर या अमावस्येला म्हणजे चैत्र अमावस्येला आपल्याला चुकूनही काही वस्तू कोणाला द्यायच्या नाहीत, तसेच आपल्या घरामध्ये काही गोष्टी या चुकूनही खरेदी करून आणायच्या नाहीत आणि या दिवशी तुम्हाला कोणी कितीही आग्रह केला तरी 2 पदार्थ जे आहेत तर ते चुकूनही खायचे नाहीत. याबद्दलची संपूर्णपणे एकत्रित माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपण हे पाहूया की आपण काही वस्तू ज्या आहेत तर त्या जर कोणाला दिल्या तर आपल्याला त्याचे दोष जे आहेत तर ते लागत असतात आणि या दोषामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या सुरू होत असतात. घरामध्ये पैसा टिकत नाही, पैशाला पैसा लागत नाही आणि माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होते. आपले जे कर्ज आहे तर ते वाढतच जाते परंतु कर्ज फिटत नाही. घरामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होतात आणि म्हणूनच आपल्याला या चुका ज्या आहेत तर त्या चुकूनही करायच्या नसतात. आता कोणत्या वस्तू द्यायच्या नाहीत तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमावस्येच्या दिवशी चुकूनही कोणाला उधार पैसे देऊ नका. तुम्हाला जर कोणी कितीही मागत असेल, ती व्यक्ती कितीही जवळची असेल तरीही तुम्हाला त्या व्यक्तीला उधार पैसे द्यायचे नाहीत. अमावस्या तिथीला आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो. बघा दिवाळीमध्ये सुद्धा लक्ष्मीपूजन अमावस्येला केले जाते आणि म्हणूनच आपल्याला लक्ष्मी स्वरूप जे पैसे असतात तर ते चुकूनही कोणाला उधार द्यायचे नाहीत. या दिवशी जर आपण हे पैसे कोणाला उधार दिले तर ते पैसे आपल्याला परत मिळत नाहीत किंवा ते परत मिळण्यासाठी खूप अडचणी येतात म्हणून आपल्याला ते द्यायचे नाहीत. यानंतर आहे ते म्हणजे तुमचे जे काही सोन्या चांदीचे दागिने असतील तर हे जर तुम्हाला कोणी मागितलं, एखादी तुमची नातेवाईक आहे जिला तुमचे सोन्याचे दागिने आवडले असतील आणि अमावस्येच्या दिवशीच ती जर तुम्हाला ते दागिने मागत असेल तर स्पष्टपणे नाही सांगा परंतु चुकूनही आपल्याला ते द्यायचे नाहीत. यानंतर आहे ते म्हणजे तुम्हाला इतरांसाठी या दिवशी नवीन खरेदी करायची नाही. म्हणजे इतर जे तुमचे नातेवाईक असतील किंवा इतर जे तुमचे मित्रमंडळी असतील तर त्यांच्यासाठी एखादी वस्तू खरेदी करून अमावस्येच्या दिवशी त्यांना देऊ नका, कारण हा सुद्धा माता लक्ष्मीचा अपमान समजला जातो. म्हणजे तुम्ही इतरांसाठी लक्ष्मी जी आहे तर ती खर्च करत आहात आणि एक प्रकारे माता लक्ष्मीचा अपमान करत आहात आणि म्हणूनच आपल्याला इतरांसाठी खरेदी करून या दिवशी वस्तू द्यायच्या नाहीत. यानंतर आहे ते म्हणजे तुम्हाला या दिवशी धने जे आहेत तर ते सुद्धा कोणाला द्यायचे नाहीत. धने हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत त्यामुळे एखादी व्यक्ती तुमच्याकडे धने मागायला आली तर चुकूनही ते देऊ नका, स्पष्टपणे नाही म्हणून सांगायचं आहे. यानंतर आहे ते म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या लवंग, वेलची या ज्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत. यानंतर आहे ते म्हणजे केरसुनी, जिला आपण माता लक्ष्मीचं स्वरूप समजत असतो. तुमच्या घरातील केरसुनी अमावस्येला चुकूनही कोणाला देऊ नका, कारण एक प्रकारे आपण या केरसुनीद्वारेच आपल्या घरातील लक्ष्मी जी आहे, आपल्या घरातील सुखसमृद्धी, ऐश्वर हे दुसऱ्यांना देत असतो म्हणून आपल्याला केरसुनीसुद्धा चुकूनही द्यायची नाही. त्याप्रमाणेच आपल्या घरातील हळदी कुंकू, तांदूळ, मीठ, दही, साखर तर या ज्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा चुकूनही कोणाला देऊ नका. आता हे झालं कोणत्या वस्तू इतरांना द्यायच्या नाहीत. यानंतर आपण पाहूया ते म्हणजे तुम्हाला या दिवशी कोणत्या वस्तू चुकूनही घरी आणायच्या नाहीत. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मीठ. मिठाची खरेदी करून ते जे मीठ आहे तर ते तुम्ही घरी आणायचं नाही. बघा तुम्ही एखाद्याला जर या दिवशी शिदा देत असाल तर त्यामध्ये मीठ खरेदी करून ते तुम्ही देऊ शकता, परंतु मीठ खरेदी करून आपल्याला घरी मात्र आणायचं नाही, कारण आपल्या आयुष्यामध्ये मिठाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मिठाशिवाय जेवण होत नाही असे म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा मिठाला महत्त्वाचे स्थान आहे. परंतु आपण हे जे मीठ आहे तर ते अमावस्येला घरी आणू नये. आर्थिक समस्या दूर करण्यासाठी तुम्ही मिठाचे उपाय करू शकता. मिठामुळे आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होत असते, परंतु अशा काही दिवशी मिठाची खरेदी जर आपण केली तर माता लक्ष्मी जी आहे तर ती क्रोधित होत असते. म्हणूनच अमावस्येला मीठ खरेदी करून घरी आणायचं नाही.
यानंतर आहे ते म्हणजे झाडू किंवा केरसुनीची सुद्धा खरेदी या दिवशी करू नये. घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू किंवा केरसुनी आपण वापरत असतो आणि समुद्रमंथनातून जी रत्ने बाहेर पडली आणि त्यासोबत अलक्ष्मीसुद्धा होती आणि अलक्ष्मी जी आहे तर ते आपल्याला माहीत आहे की अशुभाची दुर्भाग्याची देवता आहे आणि अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून आपण केरसुनीची पूजा जी आहे तर ती करत असतो. परंतु अशी केरसुनी अमावस्येला चुकूनही घरामध्ये आणायची नाही, कारण असे केले तर माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होत असते. यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला या दिवशी तेल खरेदी करून घरी आणायचं नाही, तसेच तेलाने मालिशसुद्धा करू नये. लोकमान्यता अशी आहे की अमावस्या तिथी जी आहे तर ती पितरांसाठी समर्पित असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी तेलाची खरेदी करायची नसते. तसेच या दिवशी तुम्ही धान्य किंवा कणिक जो आटा आपण विकत आणतो तर तोसुद्धा आणायचा नाही. तुम्ही अमावस्येच्या पूर्वीच जे काही दळण वगैरे आहे तर ते आणू शकता. या दिवशी आपण जर घरामध्ये धान्य आणलं किंवा आटा घेऊन आलो तर हे जे धान्य आहे तर ते पितरांना समर्पित होत असते, ते आपल्याला लागू होत नाही असा याचा अर्थ होतो. आणि म्हणूनच आपल्याला अमावस्येच्या दिवशी आवर्जून कणिक किंवा धान्याची खरेदी जी आहे तर तीसुद्धा करायची नाही. यासोबतच अमावस्येच्या दिवशी आपल्याला मांस मटण मद्य अशा गोष्टी घरामध्ये आणायच्या नाहीत. या गोष्टी घरामध्ये आणणे हे वर्ज्य मानलेले आहे. या गोष्टी घरामध्ये आणणे त्याचे सेवन करणे हे नुकसानकारक आहे. त्यामुळे आपल्याला मांस मटण या गोष्टींना या दिवशी स्पर्शसुद्धा करायचा नाही, कारण आध्यात्मिक दृष्टीने ते अशुभ मानले जाते. तसेच पूजेचे जे साहित्य आहे देवघरातील पूजेसाठी आपण जे साहित्य वापरतो तर याची खरेदीसुद्धा या दिवशी चुकूनही करू नये. आता या दिवशी आपण कोणते पदार्थ खाऊ नयेत तर आपण अगोदरच पाहिलं की या दिवशी मांसाहार वर्ज्य आहे, त्यामुळे अंडी मटण मांस तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला खायच्या नाहीत. तसेच या दिवशी बाहेरचे खाणे किंवा हॉटेलचे जेवणसुद्धा टाळायचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमावस्या तिथीला आपले जे शत्रू असतात दुश्मन असतात तर ते आपल्यावरती काही क्रिया करू शकतात, म्हणून त्यांच्याकडून कोणतीही गोष्ट घ्यायची नाही. विशेष करून पांढरी मिठाई जी आहे तर ती अशा क्रियेसाठी अतिशय खास अशी मानली जाते. त्यामुळे आपल्याला पांढरी मिठाई जर आपला दुश्मन किंवा आपला शत्रू देत असेल आणि आपल्याला माहीत आहे की या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना आहे तर अशा व्यक्तीकडून तुम्ही पांढरी मिठाई घेऊ नका. तसेच चहा कॉफी पिण्यासाठी आपल्याला आग्रह करत असेल तर तोसुद्धा पिऊ नका. तसेच या दिवशी जे लोक खोटारडे असतात विश्वासघातकी असतात किंवा जे लोक चुगल्या चाहड्या करणारे आहेत तर अशा लोकांच्या घरचे अन्न जे आहे तर तेसुद्धा घेऊ नका. जे लोक दारूच्या आहारी गेलेले आहेत तर अशा घरामध्ये तुम्ही या दिवशी अन्न खाऊ नका, कारण असे काही पदार्थ आहेत की जे खाणे आपल्याला या दिवशी आवर्जून टाळायचे आहेत. चुकूनही हे पदार्थ किंवा या लोकांच्या घरचे अन्न जे आहे तर ते खायचे नाही.